काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज म्हणजे एकवीस तारखेला राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने एक लेख दैनिक लोकमतमध्ये लिहिला आहे राजीव गांधी यांना श्रद्धांजली लिहिणारा लेख तेवढ्या पुतः तो असला असता तर ते त्याची वेगळ्या अर्थाने दखल घेतली असती म्हणा किंवा बाकीच्यांनी पण आपली श्रद्धांजली राजीव गांधींना वाहिली असती पण त्यांनी त्याच्यामध्ये असे काही विचित्र मुद्दे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उपस्थित केलेले आहेत म्हणजे आता तर अशी शंका यायला लागली आहे की ते ज्या आंतरराष्ट्रीय कटाचा वारंवार उल्लेख करतात स्वत कुमार केतकरांचा मेंदू हेच ह्या आंतरराष्ट्रीय कटाचं सगळ्यात मोठं हत्यार टूलकिट आपण म्हणूयात ते झालं आहे की काय दोन तीन गोष्टी त्याच्यातल्या प्रामुख्यानं समजून घ्या म्हणजे ह्यांचा बौद्धिक भ्रष्टाचारसुद्धा इतक्या पातळीवरती पोहोचलेला आहे एकवीस मे राजीव गांधींची हत्या ज्या तामिळनाडूमध्ये झाली त्या तामिळनाडूमध्ये ज्यांनी त्यांना त्या हत्येचा कट रचला त्या आरोपींना सध्या जे तुरुंगात आहेत त्यांना मुक्त करा अशी मागणी कालच एम के स्टॅलिन तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी केलेली आहे याच तामिळ तामिळनाडूमध्ये आत्ताच जी विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक काँग्रेसनी डी एम केच्या बरोबर निवडणूक पूर्वयुती करून लढवली असं नाही की निवडणूक झाल्याच्यानंतर आपल्या काही आमदारांचा त्यांनी पाठिंबा त्यांना दिला होता जणू काही भाजपच्या विरोधासाठी असं काही नाही निवडणूक पूर्वयुती केली होती आणि आताही त्या एम के स्टॅलिनच्या सरकारमध्ये मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि ते अशी मागणी करत आहेत की राजीव गांधीचे जे काही आरोपी सध्या तुरुंगात आहेत त्या कटामधले त्यांना मुक्त करा अशी मागणी एम के स्टालिन करतात आणि त्याच एकाच दिवसामध्ये म्हणजे हा लेख तर त्यांनी कालच लिहिला असेल हा झाला म्हणजे आणि त्याच वेळेस इथं कुमार केतकर काय लेखणी खरडत आहेत राजीव गांधी यांच्या हत्येचं गूढ अजून उलगडलं नाही तो तपास पूर्ण झाला पाहिजे आणि ह्याच्यातला बौद्धिक भ्रष्टाचार बघा खरं तर ह्याच्यावरती म्हणजे तीस वर्ष झाली एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णवला राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यावेळेस लोकसभेची निवडणूक चालू होती तीस वर्ष झाली ह्या तीस वर्षामध्ये याचा तपास करायला कोणी रोखलं होतं एकूण तीस वर्षाच्या कालखंडामध्ये आत्ताचे मोदीचे हे सात वर्ष आणि आधीचे वाजपेयींचे साधारणतः सहा साडेसहा वर्ष बारा साडेबारा वर्ष फक्त हे त्यांच्या दृष्टीनं विरोधकांचं सरकार होतं त्याच्यापूर्वी नरसिंहराव एक्क्याण्णवच्या नंतर सलग पाच वर्ष पंतप्रधान होते देवगौडा आणि गुजराल ह्या दोघांच्याही सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला होता सीताराम केसरी तेव्हा अध्यक्ष होते काँग्रेसचे हे मात्र कुमार केतकर विसरून जातात इथं जेव्हा लिहितात विरोधी पक्षांची सरकार कशी होती हे म्हणत असताना त्याच्यामध्ये ह्यांनी देवगौडा आणि त्यांचं पण नाव घेतलेलं आहे म्हणजे बघा हे कसं असतं ते की बौद्धिक भ्रष्टाचार कसा करायचा तीस वर्षापैकी तुमची कारकिर्द म्हणजे एकूण जवळपास सोळा सतरा वर्ष सतरा वर्ष इतकं काँग्रेसच्याच अखत्यारीतलं सरकार आहे पाच वर्ष पंतप्रधान नरसिंहराव होते ते दहा वर्ष मनमोहन सिंग होते ते पंधरा वर्ष देव देवगौडेन गुजलचे साधारणतः वर्षे वर्षाचे दोन सगळे मिळून सतरा वर्ष काँग्रेसच्या अखत्यारीतलं सरकार असताना याचा तपास का नाही झाला आणि आताच्या ह्या लेखामध्ये कुमार केतकर असं सांगत आहेत की हे हत्येचं गुड उलगडलं नाही आणि हा कसा आंतरराष्ट्रीय कट आहे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कटाची व्याख्या काय मला तीच कळ ना एका म्हणजे शेख मुजीबुर रहमानची हत्या झाली होती बांगलादेश वेगळा झाला होता तेव्हापासून हत्येचा कट चालूच आहे इंदिरा गांधींची हत्या झाली राजीव गांधींची हत्या झाली मोदी पंतप्रधान झाले प्रत्येक गोष्ट म्हणजे हे आंतरराष्ट्रीय कट म्हणजे जणू काही एक मोठी पोतळी आहे आणि प्रत्येक गोष्ट कुमार केतकर घडली की त्याच्यामध्ये टाकत राहतात आणि त्याला आंतरराष्ट्रीय कट म्हणत राहतं म्हणजे हे काय पद्धतीची मांडणी तुम्हाला करायची अजूनसुद्धा आपण कसं काळोखामध्ये म्हणजे ते तर त्यांचं लाडका सिद्धांत आहेच दोन हजार चौदापासून सगळा देश काळोखामध्ये दे गेलेला आहे आणि कसं राजीव गांधी उमद नेतृत्व होतं त्याच्यावर त्यांनी बोफोर्सच्या बाबतीमध्ये उल्लेख केला एकदम त्याच्या बाबतीमध्ये कुमार केतकरांशी आपण शंभर टक्के सहमत आहोत बोफोरचा धुराळा उडवला गेला बोफोर्च्यानंतर कुठल्याही म्हणजे राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याच्यामध्ये अधिकृतरित्या कोणाला अडकवता नाही आले कुठलेही पुरावे नाही सापडले अगदी खरी गोष्ट कुमार खेतकरांनी जसक्या आपल्याला काय मुद्दा सापडला की असं म्हणून राजीव गांधींच्या स्मृतीप्रित्यर्थ लेख लिहिताना बोफरचा उल्लेख केला मग त्यांना राफेल नाही आठवलं ज्या तुम्ही राजीव गांधीच्या विरोधातल्या बोफरचा उल्लेख करता ती विरोधकांची तांत्रिकदृष्ट्या चूकच होती ही गोष्ट खरी आहे मोठा त्याच्या विरुद्ध गोंधळ केला गेला विश्वनाथ प्रताप सिंग बाहेर पडले बरं ते तर काँग्रेसचेच होते ना ते काही विरोधी पक्षाचे नव्हते ना आदिज्य देसाई सुद्धा काँग्रेसमधूनच बाहेर पडले होते आणीबाणीच्या प्रसंगामध्ये आताही विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधलेच होते गुजराल हे कोण होते ज्यांना तुम्ही पाठिंबा पा दिला गुजराल हे काँग्रेसचेच होते ना बोफोस प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं चुरुचुरु आपली लेखणी कुमार केतकर चालवतात मग हेच कुमार केतकर राफेलच्या प्रकरणामध्ये दातखिळ बसल्यासारखे गपचुप का बसतात त्यांनी राहुल गांधीचे कान काने उपटले लोकसभेमध्ये भाषण करत असताना किंवा बाहेरसुद्धा वाटेल तसं बोलत असताना की तुमच्या आरोपामध्ये तथ्य नाही आहे असे बिनबुडाचे आरोप तुम्ही करू नका हेच आरोप पूर्वी आपल्यावरती केले होते आणि ते कसे बिनबुडाचे होते हे काने सांगता आलं त्यांना नाही त्याच्या बाबतीमध्ये मात्र कुमार केतकर काही बोलत नाहीत आणि आता ते एकवीस मेला दोन हजार एकवीसला ते पुण्यतिथीच्या निमित्तानं लेख लिहिताना पुन्हा ती गोष्ट उचलून काढत आहे राजीव गांधी पंतप्रधान होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ते निवडून कशामुळे आले होते इंदिरा गांधींची हत्या झाली त्या हत्येच्या लाटे सहानुभूतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडे मतदान झुकलं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टक्के इतकं पहिल्यांदाच कुठल्याही सत्ताधारी पक्षाला इतकी मतं यापूर्वी अगदी ते ज्या नेहरूचा परत परत उल्लेख करतायत ते नेहरू त्या इंदिरा गांधी दोघांनाही इतकी मतं आणि इतक्या जागा घेता आलेल्या नव्हत्या हो इंदिरा गांधींची हत्या अतिशय दुर्दैवी होती त्या हत्येची जी सहानुभूती निर्माण झालेली होती आणि तेव्हा दूर हे त्यांनीच मांडलेली थेरी आहे दूरदर्शन कसा आला त्या दूरदर्शनवरती ह्या अंत्यविधीचं दर्शन रंगीत दूरदर्शनवरती कशा पद्धतीने दिलं गेलं आणि अगदी खेड्यापाड्यामध्ये तो अंत्यविधी कसा पोहोचला हे वेगळ्या अर्थाने यापूर्वी कुमार केतकरनीच केलेली मांडणी आहे आणि केतकर आता विसरतात आपलं एक बोलणं इकडं काय आणि त्याचा दुसरा अर्थ काय निघतो त्याच्यामुळे एक सहानुभूतीची लाट आणि प्रत्यक्ष तो अंत्यविधी डोळ्यासमोर दिसतो आहे आणि तेव्हा राजीव गांधीच्या बाबतीमध्ये असं वारंवार सांगितलं गेलं होतं की जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर ने इंदिरा गांधी त्यांचे वडील या सगळ्यांचे किंवा आपला भाऊ संजय गांधी ह्या म्हणजे राजीव गांधींच्या बाबतीमध्ये एक दुर्दैव असं घडलं होतं की त्यांना खूप आपल्या आपतेष्टांचे अंत्यविधी करावे लागले हे तेव्हाचं जी कॉमेंट्री चालू होती ना दूरदर्शनवरती जेव्हा तो अंत्यविधी दाखवला जात दा होता तेव्हाची घटना आहे ह्या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की भारतीय माणसालासुद्धा अतिशय दुःख झालेलं होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसला प्रचंड प्रमाणात जागाही भेटल्या चारशे चौदाच्या विरोध चारशेपेक्षा जास्त चारशे तेरा का चौदा जागा आहेत आणि मत सुद्धा अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टक्के इतकी अधिक काही भेटलेली नव्हती बोफोस प्रकरणामध्ये लिहित असताना यांनी असा उल्लेख केलेला आहे की संसदेमध्ये सौ, विरोधकांनी गोंधळ घालून संसद पूर्णपणे बंद पाडली विरोधकांना गोंधळ घालायला किती खासदार संसदेमध्ये होते आज सध्या जेव्हा दोनशेच्या पेक्षा जास्त खासदार विरोधकांचे सक्रिय असे तिथं आहेत बसलेले म्हणजे भाजपचे भाजपच्या म्हणजे लागून त्यांच्या सहकार्य असलेल्या पक्षांचे सगळी म्हणून संख्या साडेतीनशेच्या जवळपास येते तुमचे दोनशे खासदार आहेत आणि आज तुम्ही काही करू शकत नाही असं तुमचं म्हणणं तेव्हा जेव्हा विरोधकांचे शंभरही खासदार नव्हते त्यावेळेस तुम्ही म्हणता की विरोधकांनी गोंधळ आणि ज्या भाजपपती ते टीका करतात त्या भाजपचे होते किती खासदार संसदेमध्ये गोंधळ घालून संसद बंद पडायला हाम दो हमारे दो अशी जी तुम्ही टीका करत होते भाजपवरती त्या भाजपचे दोन खासदार चारशे चौदा खासदार असलेल्या काँग्रेसच्या त्या लोकसभेमध्ये गोंधळ घालून बंद पडावे असं काय करू शकत होते तेलुगुदेसमचे खासदार होते दुसरे एन टी रामारावांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष होता त्याचे म्हणजे किती पद्धतीनं हे काय म्हणता येईल त्याला म्हणजे ज्याला बौद्धिक भ्रष्टाचार आपण असं म्हणतो की त्या लोकसभेमध्ये लोक, लोक बोफोर्सच्या प्रकरणाहून धिंगाणा घगशे विरोध घालत होते हे ते सांगायला लागले आता प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा हे आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट असं परत परत म्हणतात या दोन्ही हत्या तुम्ही शांतपणे समजून घ्या इंदिरा गांधींची हत्या झाल्याच्या नंतर ते काय प्रकरण होतं त्याचा काय तपास होता ते नारेकरी काय या सगळ्यावरती सविस्तर सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं राजीव गांधीच पंतप्रधान झालेले होते ह्यांना जर जे काही आता शंका येत आहेत काही आंतरराष्ट्रीय गट आहे अजून काही लोक आहेत तर मग शोधायला रोखलं कोणी होतं एक नंबर दोन राजीव गांधीच्या बाबतीत पण हीच गोष्ट आहे श्रीलंका तिच्यातले दहशतवादी गट प्रभाकरण लिटेचा नेता हे सगळं सगळ्यांना माहीत आहे हे सगळ्यावरती आयोग झाले या सगळ्यावरती न्यायालयीन प्रक्रिया झाल्या वर्षानुवर्ष म्हणजे हे तीस वर्ष राजीव गांधीचे त्याच्या आधीचे इंदिरा गांधी छत्तीस वर्ष झाली या सगळ्या प्रकरणाला आणि ते सांगतात त्या आंतरराष्ट्रीय कटाला तर पन्नास पंचावन्न वर्ष झाले तरीसुद्धा हे म्हणतात की अजून गुढ उकलायचंच आहे मला तर शक्यता अशी दिसते की अजून हजार वर्षसुद्धा म्हणजे कुमार केतकरांनी परत काही के नवीन अवतार घेतला पुनर्जन्म घेतला तरी ते म्हणतच राहतील पुढच्या जन्मातसुद्धा की हा कसा आंतरराष्ट्रीय कट चालू आहे हा जो बौद्धिक भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती आता बाकीच्या सगळ्यांनी खरंच गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे की हे काय बरं तुम्ही चूक पद्धतीनं मांडतात आतासुद्धा तुम्हाला ह्या लोक परवाच्या ज्या पाच विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्या छोटे छोट्या छोट्या पक्षांनीसुद्धा सक्षमपणे उभं राहून नि लढत दिली आणि स्वतः जिंकून दाखवलं भाजपच्या विरोधात ममता बॅनर्जी असो एम स्टालिन असो किंवा केरळमध्ये पातळीवर त्यांचं जरी महत्त्व कमी झालं असेल तरी विजयांसारखा मुख्यमंत्री जो आता एका अर्थाने प्रादेशिकच पक्ष आपण म्हणूयात मग काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला लढायला काय अडचण होती जर छोटे पक्ष लढता आहेत लोकशाहीमध्ये आहेत आणि लोकशाही जिवंत कशी आहे याचा पुरावा देतात आणि कुमार केतकर आताही राजीव गांधीच्या निमित्तानं लिहित असताना देश कसा अंधकारामध्ये गेलेला आहे या देशाला कसं भवितव्य उरलेलं नाही आहे कशाच्या आधारावरती म्हणतायत महत्त्वाच्या चारपैकी तीन ठिकाणी विरोधकांची सरकार निवडून आलेली आहेत आत्ताच्या विधानसभेमध्ये पुदुचेरी समजा एक छोट्या आपण बाजूला ठेव्यात आणि तुम्ही कशाच्या जीवावरती म्हणता की लोकशाही अंधकारमय झालेली आहे आणि तो शेवटचा मुद्दा त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे की राहुल गांधी हे कसं तंत्रज्ञान त्यांनी आणलं आणि म्हणजे कुमार केतकरांची मांडणी अशी असते की राहुल गांधी यांनी आणलं म्हणूनच तंत्रज्ञान आलं अन्यथा भारतामध्ये आलं नसतं काही वेळापुरतं मी मान्य करूत हेच कुमारखेतकर मग एकोणीसशे एक्क्याण्णवला पंतप्रधान नरसिंहराव जे काँग्रेसचेच होते त्यांनी आधुनिक सगळे अर्थव्यवस्था खुली अर्थव्यवस्था आणली भारताला नवी दिशा दिली असं का नाही म्हणत मग ते उल्लेखच करत नाहीत म्हणजे ह्यांची निष्ठा काँग्रेसवरपेक्षा त्या गांधी घराण्याची इतकी बांधली गेलेली आहे की याच्याशिवाय काँग्रेसचे कोणी पंतप्रधान होते ते नेहरूचा उल्लेख करतात ते इंदिरा गांधीचा उल्लेख करतात पण शास्त्रीचा उल्लेख करत नाही मोरारजी देसाई खरं तर काँग्रेसचीच परंपरेतला माणूस होता काँग्रेसचेच अर्थमंत्री राहिलेले होते काँग्रेसचेच होते, थे ने थे होते। ते नेते होते आणि त्यांचा मात्र उल्लेख हे करत नाही जरी ते जनता पक्षामध्ये असले तरी होते मात्र काँग्रेसचे विश्वनाथ प्रताप सिंह तुम्ही किती टीका केली तरी काँग्रेसचेच होते आय के गुजराल तेही काँग्रेसचेच होते चंद्रशेखर यांना पंतप्रधान केलं चरण सिंग यांना पंतप्रधान केलं देवगौडा आणि गुजराल या चारही जणांना पाठिंबा तर काँग्रेसचाच होता ना म्हणजे या सगळ्या पंतप्रधान म्हणजे तथाकथित विरोधी पक्षांचं म्हणून ते जे काही सांगायला लागले त्यांच्या लेखामध्ये त्यांच्यामध्ये फक्त अटल बिहारी वाजपेयी आणि मोदी हे सात आणि ते सहा बारा साडेबारा वर्षाचीच फक्त कारकिर्द ज्याचा काँग्रेसशी संबंध नाही अशा सरकारची आहे बाकीच्या सगळ्या सरकारमध्ये काँग्रेस स्वत होती कॉटचा पाठिंबा होता किंवा काँग्रेसचीच माणसं जनता पक्षाचा गट सत्तेवरती बसलेली होती विश्वनाथ प्रताप सिंगांचं गट कुमार केतकरांनी जो बौद्धिक भ्रष्टाचार चालवलेला आहे त्याचा विचार आता, आता या क्षेत्रातल्या लोकांनी करावा सामान्य लोकांनी तर यांना बेदखल केलेलंच आहे राजकीयदृष्ट्या बेदखल केलेलंच आहे आता वैचारिकदृष्ट्या पण बेदखल करण्याची पाळी ह्या लोकांनी स्वतःवरती ओढून घेतलेली आहे श्रीकांतजींच्या या व्हिडिओचा शेवट या उसंतवाणीनं झाला पाहिजे असं वाटतं म्हणूनच शेवटी ही उसंतवाणी आंतरराष्ट्रीय कटाची पिपाणी कुमारमुखानी वाजू लागे राजीव व इंदिरा हत्या मोठा कट तपासात फट ऐसी शंका सत्तावीस वर्ष चौऱ्याऐंशी पासून सत्तेत बसून कोण होते कटाच्या नावानी चिवडीती शिते संशयाची भूते नाचवीती स्टॅलिन बोलला मोकळे सोडा रे राजीव हत्या झड करी स्टॅलिन सामील आहे का कटात स्टॅलिन सामील आहे का कटात त्याच्याच गोटात काँग्रेसही कुमार बुद्धीचा सुमार हा कट कुमार बुद्धीचा सुमार हा कट व्यर्थ खटपट कांत म्हणे ही उसंतवाणी कशी वाटली तेही सांगा आणि हा व्हिडिओ तेही कळवा